स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आणि जातवर आणि आता माझे आजचा व्लॉग मी स्टार्ट करत आहे। आता मी करत आहे चिकन बिर्याणी आणि मला येत नाही, तर बाजूच्या ताईंनी मला सांगितलं कशी करायची, तर आणि त्याची रेसिपी आज मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे। तर तुम्हाला दाखवते मी आता काय काय टाकायचं आहे। तर चिकन मी चांगलं धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकलं आहे अर्धा पाव दही, तेही आंबट दही। आणि आता टाकत आहे मी लसूण अद्रकची पेस्ट, थोडं थोडं टाकून मला पहिल्यांदा केली आणि खूप छान झाली, बाजूच्या ताईने मला सांगितली होती। तर आणि मी टाकले याच्यामध्ये 2 चम्मच तिखट। आता टाकत आहे धनिया पावडर आणि याच्यात टाकत आहे जिरा पावडर आणि वरून टाकत आहे थोडीशी कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथी टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आपल्याला बिर्याणी मसाला, अजून याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला टाकल्यानंतर बिर्याणी मसाला हा 2-3 चम्मच टाकायचा, कारण का मी घेतला आहे 1 किलो चिकन आहे तर त्याच्यामध्ये मी 3 चम्मच बिर्याणी मसाला अंदाजे तरी टाकलेला आहे। आणि आता याच्यात टाकणार आहे आपण जे मेन असतो सगळ्यात लिंबू, आणि 1 लिंबू पूर्ण याच्यात चांगलं पिळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं। मी तुम्हाला फास्ट सांगत आहे कारण का व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून। तर हे पहा बघा मीठ टाकत आहे मी, मीठ कमीत कमी मी 2-2.5 चम्मच टाकलेलं आहे मीठ। आणि त्याच्यावरून मग मी लिंबू टाकला आहे 1 लिंबू आणि त्याच्यावरून मग मी टाकला त्याच्यावर कोथिंबीर आणि तो छान असा मिक्स केलेला आहे। आणि याला आता 1 घंटा असंच लावून ठेवून द्यायचं आहे। तर आता मी याला 1 घंटा असंच ठेवणार आहे आणि त्याच्यात नंतरची बाकीची जी तयारी आहे मी केलेली आहे ते तुम्हाला दाखवते। आता 1 घंटा मुरल्यानंतर त्याला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर चिकन हे लवकर शिजतं, बिर्याणीसाठी चांगलं रेडी होऊन जातं। तर आता बघा खोबरं, धनिया, जिरा, 3 इलायची, 1 बड़ी इलायची, 4 लवंग, दालचिनी आणि असं मिक्स हे कच्चंच आणि 3 कांदे याचं कच्चं असं मिश्रण मिक्सरमधून काढायचं, भाजायचं नाही आहे याला। हे 3 कांदे चिरून याचं कच्चं असं मिश्रण काढायचं आहे। आणि दुसरा वाटीत जो मी एक मसाला ठेवला आहे तो फोडणीच्या वेळेस यूज केला जाईल, तो मी जेव्हा तुम्हाला चिकन फोडणी देईन तेव्हा सांगेल चिकन बिर्याणी। तर चला हे मिक्सरमधून काढते। चला मिक्सरमधून काढला, आता मी तुम्हाला मी याच्यामध्ये टाकलं आहे मी 2 चम्मच साधं तेल आणि 1 चम्मच तूप टाकलं आहे मी। तुम्ही साधा तेलही करू शकता, मी याच्यात तूप टाकलं आहे। याच्यामध्ये आहे 1 दालचिनी, जिरा, कलमी, काळेमिरे, 4 लवंग आणि तेजपान। हे छान याच्यामध्ये मी आता परतून घेत आहे। बघा तुम्ही इतकं सुंदर बिर्मी खात नाही पण माझ्या मुलांना खूप आवडली होती झाल्यावर। आता याच्यामध्ये टाकत आहे मी लसूण अद्रकची पेस्ट। लसूण अद्रकच्या पेस्टमध्ये मी थोडंसं लाल मिरच्यासुद्धा टाकल्या होत्या, त्याने खूप चांगली चव येते। तर चला आता याला छान असं मिक्स करून घेऊ आपण। बिर्याणीचा मसाला जोपर्यंत चांगला परतत नाही तोपर्यंत बिर्याणी चांगली लागत नाही असं म्हणतात, आणि सेंट जोपर्यंत छान असत ऑइल त्याला सुटत नाही तोपर्यंत बिर्याणीही चांगली बनत नाही। तर बघा आता मी छान मसाला भाजत आहे आणि याच्यामध्ये टाकत आहे मी आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 3 कांदे, जो मसाला होता तो मिक्स केला आहे बारीक छान असा। आता चांगलं याला भाजून घ्यायचं, आपल्याला परतून घ्यायचं आहे या तेल। आणि तूप टाकणं गरजेचं, तुपाशिवाय बिर्याणी ही चांगली लागत नाही असं म्हणतात। तर बघा आता मी छान याला मसाल्याला चांगली परतून घेत आहे आणि परतायला कमीत कमी याला 10-15 मिनटं लागली, 5 मिनटात होत नाही हे आणि थोडा वेळ द्यावा लागतो। तर आता याच्यावर टाकलं 1 चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच तिखट टाकलं आहे कारण का आपण पहिलेच बिर्याणीमध्ये भिजवताना तिखट टाकलं आहे। आणि छान अजून मी याला परतून घेत आहे। याच्यात टाकत आहे मी बिर्याणी मसाला, त्याच्यामध्ये आपण मिक्स करताना 3 चम्मच टाकला आणि याच्यात 2 चम्मच मी बिर्याणी मसाला टाकत आहे, अंदाजे 2 चम्मच तरी टाकलाच आहे मी। आता छान याला परतून घेत आहे। याच्यातमध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आहे मी 3-4 आणि बघा कसं छान ऑइल सुटलं आहे। आता मी टाकत आहे वरतून याला मीठ टाकलं आहे मी 2 चम्मच आणि याला मी 1/2 किलो बासमती राईस घेतला होता तो पहिलेच भिजू टाकला 15 मिनटं आधी।
आता बघा थोडंसं जे मिक्सरच्या पॉटमध्ये ते पाणी होतं मसाल्याचं ते याच्यात टाकलं आहे आणि याला आता छान परतून घेऊ आपण. बिर्याणी ही लवकर होत नाही, याला वेळ लागतो आणि जर मसाला तुम्ही चांगला भाजला असेल तर बिर्याणी इतकी छान होते ना का जास्त तसा मग त्याला टाईम लागत नाही. पण मसाला मेन असतो, मसाला चांगला भाजला तर बिर्याणी चांगली बनते. तर बघा आता मसाल्याने किती पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतलं होतं. याच्यामध्ये थोडंसं अजून टाकलं आहे मसाल्याचंच पाणी, म्हणजे जे मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी होतं ते. बघा आता किती छान त्याला ग्रेव्ही आली आणि कलर बघा किती छान सुटत आहे हळूहळू. बघा अशा बुडबुड्या, जो जेव्हा अशा मसाल्याला थोडा बुडबुड्या यायला लागतात तेव्हा समजून जायचं की मसाला आपला छान परतत आहे. आणि बस आता याच्यामध्ये टाकणार आहे आपण हे चिकन, ज्याला एक घंटा मुरलेलं आहे. छान बघा चिकन किती छान पाणी पण सुटलं आहे याला. आता याच्यामध्ये छान मी कमीत कमी 10 मिनटं तरी याला छान परतून घेणार. हे बघा छान परतून घ्यायचं याला कमीत कमी 10 मिनटं तरी. आणि असं एक घंटा मुरू घातल्यानंतर हे असं मसाल्यामध्ये चिकन हे लवकर शिजतं, त्याला वेळ लागत नाही. बघा आता किती छान मिक्स झालं आहे. याला कमीत कमी 10 मिनटं ठेवायचं आहे. आता मी कुकरला झाकण लावून ठेवून देते आणि 10 मिनटानंतर कुकर उघडते. तर बघा 10 मिनटं झाले आणि ग्रेव्ही बाग किती छान सुटली आहे. याला अजून थोडंसं मी अजून होऊ देते. तर ही बघा असा कलर आला पाहिजे आपल्या बिर्याणी जेव्हा आपण तयार करतो तेव्हा. बघा किती छान झालं आहे. आता हे तांदूळ जे आहे मी भिजू ठेवले होते 15 मिनटं, बासमती राईस आहे ते, आणि हे याच्यामध्ये मी आता टाकून देईन. तर आता हे मी तांदूळ याच्यामध्ये टाकलेले आहे आणि छान आता मिक्स करून घेते. आणि हे जे पाणी आहे थोडं वरून टाकत आहे मी, एकदम टाकलं नाही आहे, थोडं थोडं करून टाकत आहे. आणि याला बिर्याणीला जास्त हलवायचं नाही आहे, नाहीतर तांदूळ आपले बारीक होऊन जातात आणि गाठा होऊन जाते. तर म्हणून बघा मी असं चमचा फक्त वरून असा टोचत आहे, त्याच्याने जे आहे ना मसाला थोडासा खालीवर होऊन जातो बिर्याणीचा आणि बिर्याणीला पूर्ण जो भात असतो त्याला पूर्ण मसाला लागून जातो. तर बघा मी कशी पूर्ण चमच्याने हलवत नाही आहे, वरवरच करत आहे. आणि कलर किती सुंदर दिसत आहे बघून घ्या तुम्ही. आणि बिर्याणी झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते त्याचा लुक किती छान झाली होती ते बिर्याणी. आणि आता मी थोडंसं पाणी टाकत आहे याच्यामध्ये, जास्त पाणी टाकायचं नाही कारण का बिर्याणी आपल्याला अशी गाठाने बनवायची आहे, मोकळी बनवायची, त्याच्याने त्याला जास्त पाणी नाही टाकायचं. थोडंसं अर्धं बोट बुडेल एवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं बिर्याणीमध्ये. तर बघा सुंदर कलर आला आणि मी पूर्ण फिरवत नाही आहे, फक्त चमचा मधोमध थोडंसा असा हे करत आहे त्याच्याने जे बिर्याणी आपली अंदर तक अंदरपर्यंत असा मसाला जाते त्याच्या अंदर. तर ठीक आहे ना. तर बघा आता मी याला कुकर लावून देते, म्हणजे झाकण लावून देते आणि बघा फक्त 2 शिट्या होऊ देते आणि बिर्याणी आपली तयार होऊन जाईल. चला मी इकडे कुकरचं झाकण आता लावून देते आणि बिर्याणीचं झाल्यावर तुम्हाला लुक दाखवते. याच्यात थोडंसं मी टाकत आहे आता केवडा जो असतो ना सेंट, तो टाकत आहे, त्याने खूप छान बिर्याणीला सेंट येतो. तर म्हणून हे बघा आपली बिर्याणी रेडी झाली आहे. आणि आता याच्यात तुम्हाला जर बिर्याणीला कलर द्यायचा असेल तर बघा मी थोडासा कलर वापरला आहे, 1 चम्मच थोडासा चिमटभर कलर घेतला आहे आणि 1 चम्मच त्याच्यामध्ये मी हे टाकलेलं आहे थोडंसा कलर. आणि थोडं थोडं मधामधामध्ये चमच्याने असं थोडंसं बाजूला सरकून थोडं थोडं मधामधामध्ये बघा हा कलर टाकत, ज्याच्याने बिर्याणीमध्ये जो तांदूळ आहे त्याला थोडासा कलर दिसतो आतमध्ये जेव्हा आपण बिर्याणी काढतो ना तेव्हा. तर बघा बिर्याणी ही झाली आहे रेडी. आणि याच्यावर मी अजून थोडासा असा कोथिंबीर टाकून देतो आणि बघा बिर्याणीचा लुक किती सुंदर दिसत आहे. तर माझ्या भावाला आज खास जेवण होतं ज्याच्याकडे मी गेली होती, आज त्याला बिर्याणी खायची होती. तर म्हणे ताई मला बिर्याणी खायची, तर आज आम्ही त्याला जेवायला बोलवलं आहे घरी. आणि बघा आता सगळे जब वहिनी पण जेवायला बसली, मी बिर्याणी खात नाही त्यामुळे आता मी सगळ्यांसाठी ताट वाढत आहे. आणि हॉलमध्ये माझा भाऊ आणि हे बसले आहेत आणि वहिनी कोणाचा तरी फोन आला होता तर ते त्यांच्याशी बोलत होती म्हणून त्यांच्या आधी फोन होता. तर चला आता मी सगळ्यांसाठी ताट वाढत आहे आणि सगळे आता आम्ही जेवायला बसत आहे. मी केलेली बिर्याणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगाल, आवडली असेल तरी सांगा आणि काही चुकलं असेल माझ्या रेसिपीमध्ये ते पण सांगाल.
आणि चला आता आता आम्ही जेवण करतो आणि माझा आजचा बिर्याणीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगाल आणि खूप वेळ झाला त्याच्यामुळे आता आता रात्रीचे आम्हाला वाजलेत कमी 10 टायने आहे. बघा बाजूला आईस्क्रीम दिसत आहे माझ्या यांनी आईस्क्रीम आणले आता ते आम्ही जेवल्यानंतर आईस्क्रीमसुद्धा खाऊ. चला बाय, भेटूया नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि पार्ट 4 हा उद्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर नक्की बघाल. तर चला बाय.